भारताची खऱ्या अर्थानं दक्षिण काशी म्हणून पंढरपूरला खूप मोठं स्थान आहे. पंढरपूरला जाताना विमानानं जाता येतं, रेल्वेनं जाता येतं आणि एस टीनंसुद्धा जाता येतं. मुंबईवरून 356 किलोमीटर, सोलापूरहून 71 किलोमीटर, लातूरहून 196 किलोमीटर अंतरावर पंढरपूर हे क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी वाहनांची खूप मोठी सोय आहे. तिथं पंढरीची विठ्ठलाची आस सर्व लोकांना असते म्हणून लोक जातात. पंढरीच्या विठ्ठलाच्या सोबत वर्षभर लोक सातत्यानं त्यांचं नामस्मरण करतात, त्यांचं भजन कीर्तन करतात आणि त्यांना भेटावं असं वाटतं. खरं तर भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि त्या सेवेतूनच त्यांना भक्तिमार्ग सापडला आणि ती भक्ती पाहण्यासाठी स्वतः विठ्ठल तिथं अवतरला. श्रावण महिन्यात तर सर्व महाराष्ट्रातून वेगवेगळे वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनाला निघतात. डोक्यावर बऱ्याचदा तुळशी वृंदावन असतं, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळावर चंदन गंध आणि बुक्का आहे, जवळ ध्वज आहे आणि ते विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालत जाताना आपल्याला आढळून येतात. तिथं गेल्यानंतर पुरातन असलेल्या मंदिरामध्ये एकदा काही विठ्ठल दर्शन झालं की त्यांच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण होते आणि म्हणूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सगळ्यांचं खऱ्या अर्थानं आवश्यक असलेलं स्थान आहे. त्याच ठिकाणी नदीपात्राला जाऊनसुद्धा भीमा नदीच्या पात्रामध्ये आधी स्नान केलं जातं, तिथंही पुंडलिक आणि इतरांचं दर्शन घेऊन मग मुख्य मंदिराकडे लोक वळतात. या ठिकाणी आल्यानंतर आपल्या आवडत्या देवाचं नामस्मरण घेतल्यावरच नामदेव पायरी, गणेश मंदिर, दत्त मंदिर, गरुड मंदिर, मारुती मंदिर, चौरंगी देवी मंदिर, गरुड खांब आणि नरसिंह मंदिर याचंही ते दर्शन घेतात आणि आपल्या मनामध्ये या आपल्या आवडत्या देवाची प्रतिमा साठवून पुन्हा वर्षभर देवाला यायला उशीर होईल त्यासाठी विठ्ठल आणि रुक्मिणीचं हे अद्भुत रूप आपल्या मनामध्ये साठवून निघतात. एवढी प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडे असते आणि यासाठीच देशभरातून येणाऱ्या या सगळ्या भक्तांना निश्चितपणे पंढरपूरला यायला आवडतं. पंढरपूरला जाणारा भक्त हा गरीब, श्रीमंत, सामान्य कुठला ना कुठला वेगवेगळ्या राज्याचा सुद्धा असू शकतो, विठ्ठल त्याला आपल्या कवेत घेतो आणि त्याला दुःखापासून दूर करतो आणि त्याला आनंदी जीवन दाखवतो असा एक त्याचा अर्थ आहे. म्हणून विठ्ठलाच्या दर्शनाला सगळेजण पंढरपूरला जातात.